2004 साली राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी पारनेरला एक टीएमसी पाणी देऊ असा शब्द पारनेरच्या जाहीर सभेत दिला होता. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. आता ते आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादांनी पूर्ण करावे अशी मागणी राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी केली आहे. दिनांक 12 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत माजी आमदारांच्या झालेल्या झूम मीटिंगमध्ये विजयराव औटी बोलत होते. यावेळी बोलताना नेमके काय म्हणालेत विजयराव औटी पाहूयात. आणखीन एक महत्वाचा विषय तालुक्यापुरता असा आहे की कोकणी धरणातलं एक टीएमसी पाण्याची मागणी गेली 20 वर्ष आम्ही राज्य सरकारकडे करतो आहोत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या तुमच्या नेतृत्वाखाली काम करतायत, तुमच्या हाताखाली काम करतायत, त्यांनी पारनेर तालुक्यात 2004 साली जाहीर सभा घेऊन पारनेरच्या जनतेला शब्द दिलेला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुकडी धरणातलं एक टीएमसी पाणी म्हणजे 10,000 एकर क्षेत्राला पाणी मी पारनेर तालुक्याला देईल. मला फक्त आपल्याला एकच विनंती करायची की आपण उपमुख्यमंत्र्यांची एकदा एक बैठक लावावी. मलाही त्या बैठकीला जर आपण आमंत्रण दिलं तर त्यांनीच केलेल्या घोषणेची मला त्यांना या ठिकाणी आठवण करून द्यायची आहे. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच आता झूम मीटिंगमध्ये बोलणं योग्य नाही, पण बऱ्यापैकी गोष्टी मी अनिल भाऊंच्या आणि नेरुळकर साहेबांच्या कानावर घातल्या. आपण जरा सविस्तरपणानं जर त्यांच्याशी पण चर्चा केली तरी देखील आपल्याला निश्चितपणाने काही समस्या त्या ठिकाणी समजतील आणि आपण त्या तातडीने निर्णय करावेत एवढी एक सूचना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.